भिवंडी असेल, हे तिन्ही मतदारसंघ जे आहेत ते आम्ही लढवणार आहे, ताकदीने लढवणार आहे. हे मतदारसंघ ते लढू दे ना त्यांना, त्यांना उमेदवार भेटणार आहेत का? कल्याणमधला उमेदवार त्यांनी जाहीर करावा. मुळात तुकड्या तुकड्यांनी बनलेली ह्यांची आघाडी आहे, तुकडे तुकडे आहे. ज्या उद्धव साहेबांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं, सत्तेकरता खुर्चीकरता काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन बसले, सनातन धर्माच्या विरुद्ध जे बोलतात त्यांच्या बाजूला बसले, त्यांना अधिकार काय बोलण्याचा, आमच्यावर टीका करण्याचा अधिकार काय? संपलेला विषय आहे त्यांचा. मुंबईतनं आणि बाहेरून माणसं आणून गर्दी गोळा करणं म्हणजे पक्षाचं काम नव्हे. आणि ज्यावेळी त्यांना फिरायला पाहिजे होतं ना, तेव्हा ते घरात बसले. मुख्यमंत्री असताना घरात बसले, कधी लोकांना भेटले नाहीत, आणि आता दारोदारी फिरत आहे. जो गुण सी गई तो हौस से अभी नाही आली. काँग्रेसच्या देवरायांनी प्रवेश केलेला पक्षामध्ये आपण पाहत आहे की ज्या मुरली देवरा साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस वाढवलं, एक सुशिक्षित समाजामध्ये काँग्रेस नेऊन पोचवलं, त्यांनीसुद्धा त्यांच्या सुपुत्राने दोन वेळा खासदार असल्याने आज काँग्रेस सोडलेली आहे. आता काँग्रेसचा भ्रमनिरास आहे, कोणाचा विश्वास नाही आहे त्यांच्यावरती, त्यामुळे सर्वजण यापुढे तुम्ही आणखी बघा काय होतं आहे. सर्वजण शिवसेना असेल भाजप असेल या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याकरता प्रत्येकजण प्रयत्न करतात. शेवटचा प्रश्न असेल, राम मंदिरच्या प्रतिष्ठापनाची तारीख जवळ येऊ लागलेली आहे, उद्यापासून खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, ठाणे शहरातून कशा प्रकारे शिवसैनिकांची तयारी